पूर्णा नदीपात्रात वाळूनी भरलेला ट्रॅक्टर पलटी, महसूल पथकाला धमकावत ट्रॅक्टर पळविल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकाला पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात वाळूची ट्रॉली पलटी झाली. त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने नायब तहसीलदाराला धमकावत चालक ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन पसार झालाय. ही घटना दिनांक 5 मे रोजी दुपारी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उसवद शिवारात घडली आहे. उसवद येथून पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू ट्रॅक्टरमधून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकाला न जुमानता माळरानावरील खडतड रस्त्याने भरधाव वेगाने व निष्काळजीपूर्वक पळून जाण्याच्या प्रयत्नात वाळूची ट्रॉली उलटली. तर वाळूसह ट्रॉली घटनास्थळी सोडून सहकार्याच्या मदतीने पथकातील नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, तलाठी रवींद्र पुल्लागोर, नितीन चिंचोले व कोतवाल राजेंद्र चिंचाणे यांना धमकावत ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन हा चालक पसार झाला. या प्रकरणी नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक गजानन भास्कर जाधव राहणार उसवद व अन्यविरुद्ध गुन्हा कलम 279 भारतीय दंडविधीसह कलम 3 व 4 गौण खनिज अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या वाळू माफियाविरुद्ध आठवड्यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. MCN न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे, जालना.